नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. गणेश जयंतीनिमित्त सिद्धेश्वर गणेश मंदिरात भाविकांची रीघ. दोंडाईच्या येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. गणेश जयंतीनिमित्त वलवाडीत भव्य पालखी सोहळ्यासह भंडारा संपन्न. प्रजासत्ताक दिनी नेर गावात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन कार्यान्वित. एसएसयूपीएस महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न. आणि तिरंगा ध्वज रॅली काढून एनआरसी एनपीआर कायद्याला विरोध. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. दरवर्षाप्रमाणे धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरात गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरात पांढरा नदी किनारी श्री सिद्धेश्वर गणेश मंदिर प्राचीन व जागृत देवस्थान आहे. गणेश जयंती निमित्ताने या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळाली. होम हवन, पूजापाठ, अभिषेक, महाआरती होऊन महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. असंख्य भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. अधिक माहिती मंदिराचे पुजारी शर्मा यांनी दिली. श्री सिद्धेश्वर गणेश मंदिर अध्यक्ष मनोहर मदनलाल शर्मा. सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सव निमित्त सकाळी 12 वाजता महाआरती, महाप्रसाद भंडारा आणि संध्याकाळी भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व धुळेकर भाविकांना नम्र विनंती, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. दरवर्षाप्रमाणे दोंडाईच्या शहरातील जुगनू चौक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोंडाईच्या येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती निमित्ताने श्री गणेशाच्या चांदीच्या मूर्तीला सहस्र आवर्तन अभिषेक करण्यात आला. महाआरती होऊन भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सहदेव भवसार, सचिव नामदेव थोरात, अंबालाल भवसार, जगदीप चौधरी, मुन्ना चौधरी व सर्व जुगनू चौक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरातील मडपातील वलवाडी भागातील सुंदरनगर येथे गणेश जयंती निमित्ताने भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. तसेच या ठिकाणी भव्य भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरालगत असलेल्या वलवाडीतील सुंदरनगर येथे भव्य पालखी सोहळा व भंडारा संपन्न झाला. सुंदरनगर येथील स्थानिक नागरिक यांनी एकत्र येऊन यावर्षी भव्य दिव्य पालखी सोहळा काढत गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा मानस पूर्ण केला. दरवर्षी भव्य पालखी सोहळा संपन्न करण्याचा मानस ठेवला आहे. सकाळी 9 वाजता स्थानिक नागरिक, तरुण वर्ग, महिला पुरुष यांच्या समवेत सुरुवातीस गणरायाची महाआरती करून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. तदनंतर प्रत्येक दारोदारी गणरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या मोठ्या उत्साहात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर नाचत गाजत सदर मिरवणूक सुंदरनगर परिसरातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी प्रकाश खैणार सर, किरण पाटील सर, रवींद्र सूर्यवंशी, डॉक्टर सतीश शिंदे, मुरलीधर अप्पा, किरण कुमार पाटील, मोहन चौधरी, प्रथमेश पाटील, कमलेश साळुंके, जितेंद्र शिंदे, सचिन भामरे, मुकेश खैणार, कपिल पाटील, रोहित पाटील, ऋषिकेश पाटील, सौरभ बोरसे आदी नागरिक, महिला पुरुष या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. माझं नाव प्रकाश खैरनार. आम्ही सर्व सुंदरनगरमध्ये राहणारे रहिवासी. दर सालाप्रमाणे यावर्षी आम्ही गणपतीचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करतो. त्याच्यानंतर कॉलनीमध्ये प्रत्येक घरात पालखीची पूजा होत असते आणि पूजा झाल्यानंतर सर्व तरुण मंडळी
विजेवर चांगल्या पद्धतीने गणपतीचे गाणे म्हणतात, चांगल्या पद्धतीने कीर्तन करतात, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आम्ही साजरा करतो. आणि त्याच्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान छोटासा भंडाऱ्याचा कार्यक्रम आम्ही देत असतो. आणि नंतर रात्री आम्ही 7 वाजता 8 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आम्ही नेहमीप्रमाणे ठेवत असतो. असं आमचं या सर्व सुंदरनगर रहिवासी यांच्याकडून जे गणपती महाराजचा आम्हाला आशीर्वाद असतो आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांचा आशीर्वाद घेऊन सर्व आम्ही सुखसुखांमध्ये आनंदाने वागत असतो, सर्व एकजूट असतो आम्ही, असं मी या गणपतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलतात. धुळे तालुक्यातील नेरगावातील महिलांचा विकास आणि त्यांच्या रोजगारापुरते साधन मर्यादित न राहता महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी गावातील आजी माजी सैनिक क्लब सरसावले आहेत. सॅनिटरी पॅडचा वापर आजही अर्ध्याहून अधिक महिला करत नाही, अनेकांना हा खर्च परवडत नाही किंवा काही ठिकाणी ही सोय उपलब्ध नाही, म्हणून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे हे सॅनिटरी पॅड गावातील महिला व तरुण मुलींना मिळावेत यासाठी नेरगावातील आजीमाजी सैनिक क्लब मार्फत गावातील शाळांमध्ये आणि गावातीलच महिलांच्या सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील सरपंच शंकरराव खलाने, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ मनीषाताई खलाने, पंचायत समिती सदस्य सोनुताई जयस्वाल व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी गावातील भूमिपुत्रांनी वैयक्तिक स्वखर्चाने निधी जमा करून साधारणतः 11,000 रुपयाला एक असे 4 सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन गावातील मुलींच्या कन्या शाळांमध्ये एक व इतर 3 गावातील महिलांच्या सार्वजनिक शौचालय येथे हे मशीन बसवण्यात आले आहे. नमस्कार. गावातील भूमिपुत्र श्री मनोजभाऊ सेंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली एक गावात सामाजिक उपक्रम राबवण्याकामी ग्रुप ओपन केलेला आहे. त्या ग्रुपचे नाव आहे आजी माजी सैनिक क्लब नेर. गावातील महिला तसेच 12-13 वर्षा पुढील तरुण मुली यांना जी देवाने दिलेली नैसर्गिक देण आहे ती म्हणजे मासिक पाळी. आणि या मासिक पाळी दरम्यान माझ्या या माय माऊली बहिणी यांनी काय उपाययोजना करावी यासाठी त्यांनी एक छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमाचं नाव आहे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन. या माझ्या भूमिपुत्रांनी वैयक्तिक स्वखर्चाने निधी जमा करून साधारणतः 11,000 रुपयाला एक असे प्रायोजित तत्वावर 4 मशीन खरेदी केलेले आहे आणि हे मशीन गावातील मुलींची शाळा तसेच गावातील महिलांचे सार्वजनिक शौचालय येथे दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बसवण्याचं काम केलेले आहे. या उपक्रमाबद्दल गावातील तरुण मुली तसेच महिला यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात असून गावातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे. SSUPS महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न झाली. धुळे शहरातील SSUPS महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयात महाविद्यालय समिती पदाधिकारी उपस्थित होते. मानवी मनाचे 2 महत्वपूर्ण भाग मानले जातात. बाह्य मन कार्यक्षम वाहत असताना गत काळातील आठवणींचे पुनरुज्जीवन मात्र अंतर्मनाद्वारे होते. सम्मोहन विद्या ही भारतीय विचारवंतांची देण असून तिचा विधायक उपयोग समाजासाठी झाल्याचे अनेक दाखले विविध शासन पुराणात उपलब्ध आहे, असे प्रतिपादन डॉक्टर शरदजी अकोले प्राचार्य नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांनी केले. ते SSUPS महाविद्यालयात आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्री बापूसाहेब मनोहर पाटील हे होते. सदर विचार मंचावर योगाचार्य डॉक्टर राजेंद्रजी निकुम, प्राध्यापक डॉक्टर मनोहर पावरा, प्राध्यापक डॉक्टर प्रमोद पाटील, प्राध्यापक डॉक्टर श्रीमती मनीषा कचवे, प्राध्यापक डॉक्टर श्रीमती पौर्णिमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक क्रांती पाटील यांनी केलं तर सूत्र संचालन डॉक्टर भाग्यश्री पाटील यांनी केलं. आभार प्राध्यापक डॉक्टर श्रीमती कल्पना पाटील यांनी मानले. आज आमच्या SSUPS आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय विद्यार्थी कल्याण विकास
विभागाच्या वतीने युती सभेच्या अंतर्गत व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं आहे. या शिबिरासाठी आम्हाला कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून अनुदान मिळत असतं. आज आम्ही 4 व्याख्याते बोलवलेले आहेत. याच्यामध्ये समोहन तज्ञ प्राचार्य शरद अकोले हे आलेले आहेत. ते विद्यार्थिनींना संमोहन उपचार पद्धती कशी योग्य आहे आणि त्याच्यातनं विद्यार्थिनींचं एकाग्रता आणि व्यक्तिमत्व विकास कसा होणार आहे हे त्याच्यातनं व्याख्यानातनं विद्यार्थिनींना मार्गदर्शन होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर प्रीती शिंदे मॅडम विद्यार्थिनींना त्यांच्या तारुण्यामध्ये ज्या ज्या समस्या येतात, उदाहरणार्थ केसांच्या तारुण्य पिटिकाच्या अशा स्वच्छतेच्या हे जे प्रश्न निर्माण होतात तर ते कसे सोडवले पाहिजे याविषयी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर योगाचार्य राजेंद्र निकुंभे सर हे विद्यार्थिनींना आपल्या जीवनामध्ये योगाचं काय महत्त्व आहे आणि तरुणींनी योगा कसा स्वीकारला पाहिजे याविषयी ते मार्गदर्शन करणार आहे. तर अशा पद्धतीने आमच्या इथं हा कार्यक्रम विद्यार्थिनींच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचा लाभ घेतो. धुळे शहरात NRC NPR विरोधात तिरंगा ध्वज रॅली काढून साखळी उपोषणास पाठिंबा देण्यात आला. धुळे शहरातून विविध संघटना एकत्रित येत असून या NRC NPR विरोधात मोर्चे निघत आहे. धुळे शहरातील वडजाई रोडावरून लोकमान्य हॉस्पिटल मार्गे तहसील कार्यालयाजवळील उर्दू हायस्कूल शेजारी या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी NRC NPR विरोधात घोषणाबाजी करत या रॅलीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात भारत देशाचा बहुमान असलेल्या तिरंगा ध्वज या रॅलीतून फटकावत या NRC NPR कायद्याला विरोध दर्शवण्यात आला. सदर रॅली हे मिल्लत ग्रुपच्या वतीने काढण्यात आली. सदर रॅलीत अन्सार अली, इरफान शाह, जावेद अन्सारी, नादिम शेख, जमीर शेख, निसार अन्सारी, मोहम्मद शरीफ, नदीम शेख आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैं जाकिर शाह उमर शाह, ये आज जो हमने काढ़ा है NRC के लिए डिटेंशन कैंप भी बनाया है. हम लोग जो धरना प्रदर्शन जो चक्री भूख हड़ताल जो 22-23 दिन से चालू है वहाँ पे हम लोग पूरा मिल्लत ग्रुप से जा रहे हैं. वहाँ 24 घंटा हम लोग वहाँ पर बैठेंगे, धरना प्रदर्शन देंगे और हमारा निवेदन हम कलेक्टर को देंगे और NRC हमको नहीं चाहिए, वो हिसाब से हम लोग ने ये काढ़े. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. गणेश जयंती निमित्त सिद्धेश्वर गणेश मंदिरात भाविकांची रीघ. दोंडाईच्या येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. गणेश जयंती निमित्त वलवाडीत भव्य पालखी सोहळ्यासह भंडारा संपन्न. प्रजासत्ताक दिनी नेर गावात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन कार्यान्वित. SSUPS महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न. आणि तिरंगा ध्वज रॅली काढून NRC NPR कायद्याला विरोध. आणि याचबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही. जय इंग्लिश.